इतर वेळी खूप नक्कीच रात्रीचं क्रिकेट खेळलं जातं रेग्युलर क्रिकेटमध्ये, मात्र 40+ क्रिकेटर्सना खूप कमी संधी मिळते. बापांना सांगतात तुम्ही सकाळी 9 वाजता खेळायला या, आणि मुलांना सांगतात तुम्ही रात्री 6-7 वाजता खेळायला या. हा ही तफावत आहे खरं तर आपल्या ग्रामीण क्रिकेटची. रणरणत्या उन्हात बापांना खेळायला सांगतात आणि रात्रीच्या नक्की शीतल वातावरणामध्ये मुलांना खेळायला सांगतात. परंतु संस्थापक अध्यक्ष साहेबांनी ठरवलं की नाही, आम्हाला प्रत्येक 40+ क्रिकेटर्सला यावर्षी अगदी शेवटच्या टर्ममध्ये प्रत्येकाला रजनी क्रिकेट खेळायला मिळावं, आणि त्यांनी या स्पर्धेचा घाट घातला आणि ही स्पर्धा आपण पाहतो आहे पूर्ण होताना. धन्यवाद अध्यक्ष सन्माननीय गणेशजी केणीसाहेब, संस्थापक अध्यक्ष प्रतापजी पाटील साहेब, तसेच सर्व उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव आणि इतर सर्व सन्माननीय सदस्य, चौथ्या एरो माणकुली बी या संघांचंही आपण अभिनंदन करूया. एक चांगली स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक ऐतिहासिक क्रीडानगरी चौथा एरो आणि गुरुदत्त माणकुली क्रीडानगरी. वेलकम साहेब. जिगादादा आपलं हार्दिक स्वागत आहे. खूप कष्ट गेले महिनाभर या स्पर्धेसाठी आपण घेत आहेत, क्या बात आहे. आणि प्रिन्सला प्रत्येक विकेटसाठी हर्षल केनीकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. जसजसे दिवस जातील ना मित्रांनो, तसतसे या स्पर्धेची प्राईज वाढत जाईल. प्रत्येक षटकार चौकाराची प्राईज वाढत जाईल. सुबह सामन्याला सुरुवात होते. बॅक टू द क्रिकेट नाऊ. आइए दोस्तों लौट चलते क्रिकेट की दुनिया में. पहिली गेंद संजय ठाकरे, सुधाकर और सतीश बल्लेबाजी के लिए तैयार. पहली गेंद शॉर्ट पिच गेंद थी, हालांकि टाइमिंग यहां पर प्रॉपर नहीं. दूसरे रन की कोशिश और 2 रन पूरे. टाइमिंग तेवढा प्रॉपर नव्हता नक्कीच. खरं तर शॉर्ट पिच चेंडू होता आणि शॉर्ट पिच चेंडूला सरळ बॅटने खेळणं खूप कठीण असतं. प्रिन्स शिकार यांच्याकडून मंडप व्यवस्था झालेली आहे. आनंद पाटील, हरिदास पाटील, प्रकाश पाटील, देवा टावरे, आनंद पाटील दापोडे, हरिदास पाटील विद्यमान उपाध्यक्ष दापोडे, प्रकाश पाटील जून आंदुरकी, देवा टावरे पूर्णा आणि प्रिन्स शिकारी यांच्याकडून या पूर्ण स्पर्धेसाठी मंडप व्यवस्था झालेली आहे. तर प्रिन्स शिकारीसाठी नक्कीच या ठिकाणी पारितोषिक आलेले हर्षल केनी यांच्याकडून 500 रुपयांचं प्रत्येक विकेटसाठी. वेलकम हरिदासजी पाटील साहेब, या स्पर्धेचे नक्कीच एक फोकसमॅन, नवीन 40+ क्रिकेट संघटना सन्माननीय उपाध्यक्ष, तसेच नेक्स्ट मॅच नानास्पोर्ट टेमघर आणि न्यू तुफान पिंपलास, आणि त्यानंतर आजच्या दिवसातील शेवटचा सामना सिद्धिविनायक अंजूर एवन जोडी आणि वराल देवी ताडाली मोहनदादा भोईर. एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळेल. संजय ठाकरे पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार होतील. पावर प्लेचं षटक आहे आणि पावर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाजी करताना. यावेळी मात्र ड्राईव्ह केलेला चेंडूला कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप कव्हर सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय. चौकारासाठी या येत आहेत 4 धावा. चांगला फटका होता, ऑन द राईस केला होता. टिपिकल पॉवर प्लेचा फटका आपण पाहतोय. फ्रंट फुटवर आले होते फलंदाज, ऑन द राईस खेळून काढलेला होता आणि कव्हर वर जो क्षेत्ररक्षक होता त्याच्या डोक्यावरून चेंडू सरळ कव्हर सीमारेषेच्या बाहेर भिरकावून दिला होता चौकारासाठी. संजय ठाकरे यांच्या या षटकामध्ये आपण पाहतोय चौकार येतोय. 7 धावा धावपळकावर लागत आहेत. खरं तर पॉवर प्लेचं षटक अतिशय दबावाचं असतं गोलंदाजासाठी. गोलंदाज तयार ओव्हर द विकेट. आणखी एक त्याचप्रमाणे चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रॉपर बॅटवर चेंडू आलेला नव्हता. टायमिंग साधता आलं नव्हतं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पॉईंटला तयार होते. सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावपळकावर लागली 8. संतोष त्या ठिकाणी पॉईंटला नक्कीच तयार होते. संतोष पाटील, मेजर संतोष पाटील, खरं तर मेजर डॉक्टर, इंजिनियर, कलाकार, कवी, समालोचक, हे नवीन 40+ क्रिकेट संघटनेला मिळाले वरदान आहेत, रत्न आहेत, आणि ते सर्वच आपण या नवीन 40+ क्रिकेट संघटनेमध्ये खेळताना पाहतोय.
8 धावा धावपळ करावं लागलेले आहेत. ऐतिहासिक गुरुदत्त चौथायरवा माणकोली या मैदानात आपण ही स्पर्धा पाहतोय. अनेक स्पर्धा या मैदानाने पाहिल्या मित्रांनो. अगदी कमी कालावधीत आपण पाहतोय की मोठमोठ्या स्पर्धा या मैदानाने पाहिल्या. आणि का पाहू नये, माणकोली गावच्या ग्रामस्थांचं योगदान, त्यानंतर इतर सरपंच उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य आजी माजी सर्वांचं योगदान आपण पाहतो. इथं मात्र टॉप एज लागली, चेंडू लॉंग स्टॉप सीमारेषेकडे सरसावतोय, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय, मात्र नाही रोखू शकत, चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय आणखी एक चौकार. पाहू शकतो आपण ॲक्शन रिप्ले मध्ये कशा प्रकारे हा चौकार, खरं तर लकी चौकार. येस येस, लकी गोंदले टीम मध्ये आहेत मरोई दिवे संघाच्या, आणि लकी चौकार आपण पाहतोय. अगदी यष्टीरक्षकाच्या जवळून चेंडू गेला होता, पहिल्या स्लिपमधून चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय चौकारासाठी. 12 धावा धावपळकावर लागलेले आहेत विनबाद. 12 चांगली सुरुवात मिळते मरुआई दिवे संघाला. मरुआई दिवे संघ एक अतिशय नावाजलेला संघ आहे नवीन 40+ क्रिकेट संघटनेमध्ये. राऊंड विकेट गोलंदाज शास्त्री चेंडू ड्राईव्ह केलेला आहे. ओ चांगले क्षेत्ररक्षण तिथे होते, संजय पाटील आहे तिथे, चांगले क्षेत्ररक्षण होते. कुठल्याही प्रकारची एक्स्ट्रा धाव मिळू देत नाहीये. सिंगल आले आणि सिंगलच्या मदतीने धावा धावपळकावर लागल्या. त्या एक षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 13. टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. आणि जुनांदुर्की संघासाठी एक जमेची बाजू की सोमनाथ पाटील यांच्याबद्दल मी विचारलं कर्णधाराला, तर सोमनाथ पाटील अगदी फिट आहेत आणि ही जमेची बाजू आहे नक्की जुनांदुर्की संघासाठी. कारण रन मशीन ऑफ न्यू 40+ असं त्यांना संबोधलं जातं. एकदा की ते खेळपट्टीवर रुजू झाले, एकदा की ते खेळपट्टीवर तैनात झाले आणि त्यांची व्यवस्थित नजर बसली की त्यांना कोणी रोखू शकत नाही. आज जितू गवळीच्या माध्यमातून आपण अर्धशतक बघितलं. अगदी 13 चेंडूमध्ये अर्धशतक झळकावलं आपण पाहू शकता. हे व्यासपीठ या स्पर्धेचे वन मॅन फोकस मॅन आपण पाहतोय. जिगे दादा ज्यांच्या अथक परिश्रमातून ही स्पर्धा आपण पाहतोय, त्यांच्याशी विचार विमर्श करताना लकी गोंदले ज्यांना ब्लॅक डायमंड ऑफ न्यू 40+ असं म्हटलं जात, कालरामजी केनी उपस्थित आहेत, त्यांना ट्रॉफीची खूप ओढ लागलेले नक्कीच. लकी भाऊ तुमच्याकडे ट्रॉफी पोहोचेल, या जन्मात पोहोचेल, हरकत नाहीये. प्रिन्स शिकारी गोलंदाजीसाठी तयार, आणि प्रिन्स शिकारीसाठी हॅट्रिकला हर्षल केनी यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. बघूया किती विकेट घेत आहेत. पहिला चेंडू, यस चेंडू जातोय अगदी यष्ट्यांवर आदळतोय. सुधाकर पाटीलची खेळी समाप्त आणि प्रिन्स शिकारी 500 रुपयाचा धनी. चांगला चेंडू होता नक्कीच. कुठेतरी आपण पाहतोय फ्रंट फुटवर जाता आलं नाही, बॅक फुटवरही जाता आलं नाही, द्विधा मनस्थितीत होते सुधाकर पाटील. लॉप करावा की डिफेन्स करावा, येस येस आपण पाहू शकतो. इनर एज लागली, थेट चेंडू यष्ट्यांवर आदळला आणि प्रिन्स शिकारी याचा पहिला शिकार होतोय सुधाकर पाटील. बडी मछली जाल में. अजय पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेले, हिटमॅन ऑफ बरोडी असं ज्यांना संबोधलं जातं. वेलकम अजय पाटील. नवीन 40+ क्रिकेटची कोणाला भुरळ नाही, नवीन 40+ क्रिकेट कोणाला आवडत नाही. अजय पाटील एक चांगले क्रिकेटर आहेत आणि चांगले नक्कीच कॅशिओ बुलबुला वादकही आहेत. वेलकम अजय पाटील आपलं या स्पर्धेमध्ये मनस्वी हार्दिक स्वागत. यानंतरचा आपण सामना पाहणार आहोत नानास्पोर्ट टेमघर वर्सेस न्यू तुफान पिंपलास. क्या बात आहे, येस. राजू पाटील फलंदाजीसाठी, प्रिन्स शिकारी आत्मविश्वास वाढला असेल कारण पहिल्या चेंडूवर सुधाकर पाटील सारखा मोठा मोहरा गारद केलेला आहे. आणि मोठा फलंदाज तुम्ही जेव्हा बाद करताना तुमचा आत्मविश्वास 7व्या आसमानपर असतो. गोलंदाज तयार प्रिन्स शिकारी राजूसाठी. राजूला मात्र जबाबदारी खांद्यावर घ्यावी लागेल कारण सुधाकर पाटील त्यांचा महत्त्वाचा फलंदाज बाद झालेला आहे.
क्षेत्ररक्षण फैलावले गेले, शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट पॉईंट सीमारेषेच्या 30 yard सर्कलच्या आतमध्ये आपण पाहू शकता. पहिला चेंडू डिफेन्सिव्ह फटका, चेंडू विकेट क्षेत्रामध्ये खेळून काढलेला आहे. सिंगल आली, डबलचा प्रयत्न, प्लम्बलिंग झाला आणि नक्कीच आपण पाहतोय त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण करण्याची संधी दोन्ही फलंदाजांना मिळाली. मौका धोका है वही मौका है असं म्हटलं जातं. धोका पत्करला दोन्ही फलंदाजांनी आणि त्या अनुषंगाने 2 धावा पूर्ण केल्या. धावसंख्या धावपळकावर लागली 1-15. दुसरं षटक मार्गस्थ आपण पाहतोय प्रिन्स शिकारीचं राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टप्प्याचा चेंडू अगदी बुंध्यामध्ये सोडला होता, फुल टॉस घेतला, मिड ऑन क्षेत्रामध्ये खेळून काढलेला आहे. सिंगल आली, दुसरीचा प्रयत्न, ओहो डायरेक्ट हिट आणि अशा प्रकारे दुसरा फलंदाज धावबाद मरुई दिवे संघाचा जबरदस्त फेक. संजय याच्याकडून आपण पाहतो ही जबरदस्त फेक, अगदी थेट यष्ट्यांवर चेंडू सोडला होता. होळीच्या वेळेला आपण नक्कीच खापऱ्या फोरी खेळतो आणि त्याच तीच प्रॅक्टिस आय थिंक संजय यांची. थेट यष्ट्यांवर खूप दूर होता फलंदाज क्रीज पासून आणि अशा प्रकारे दुसरा फलंदाज बाद होतोय. सतीश मोठा फलंदाज बाद झालेला आहे. संदीप पाटील ही जोडी अतिशय महत्वाची जोडी मारू आई दिवे संघासाठी, कारण या जोडीवर बरंच काही निर्भर आहे. संदीप पाटील एक नावाजलेला फलंदाज नवीन 40+ क्रिकेट संघटनेमधील, आपल्या उमेदीच्या काळात अनेक मैदानं गाजवलेला, अनेक स्पर्धा अनेक सामने गाजवलेला हा फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला. धावसंख्या धावपळकावर 16-16+2 विकेट. राईट आर्म ओव्हर द विकेट प्रिन्स. यावेळी मात्र हॉप वॉली देण्याचा प्रयत्न, फुल टॉस घेतलेला आहे फलंदाजाने. थंबलिंग झाला, पुन्हा एकदा 2 धावांचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. रात्रीच्या सत्रामध्ये चेंडूवरची जी नजर आहे ती नजर कधीही हटली जाऊ शकतं. 40+ क्रिकेट आहे मित्रांनो, 40+ क्रिकेटर्सना ना 8-9-10 नंतर थोडीशी त्यांच्या नजरेवर फरक पडत असतो आणि इथे आपण नक्की तेच पाहतोय. नाही, रियालिटी आहे प्रत्येक खेळाडूची. ओव्हर द विकेट गोलंदाज प्रिन्स. त्यावेळी मी मात्र शॉर्ट पिच चेंडू हवेमध्ये खेळून काढलेला आहे. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू जातो, प्लास्टेट फ्लॅशी ड्राईव्ह आपण बघितला डीप कव्हरला. नक्कीच शिवना तिथे आहेत. 2 धावा पूर्ण, 2 धाव आणि धावसंख्या धावपळकावर लागते ती 20. रिअलिटी आहे, 40 आणि 45 नंतर तुमच्या शरीराची हालचाल बंद होत असते, तुमचे नक्कीच नजरेवर परिणाम होत असतो, तुमच्या एकूणच व्यक्तिमत्वावर परिणाम होत असतो आणि त्याचा पूर्ण परिणाम आपण क्रिकेटवर पाहू शकता. ओव्हर द विकेट गोलंदाज तयार प्रिन्स शिकारी. इथे मात्र डावेष्टीच्या बाहेरचा चेंडू, पंच वळतात आमच्याकडे, व्हाईटचा इशारा करतायत. पंच सुनील पाटील सरांचा इशारा येतोय व्हाईटचा. अवांतर दावीने धावसंख्या धावपळकावर 21 लागलेले. ओम फोटोच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहता. हा फुलटॉस चेंडू आहे, परंतु त्याचा फायदा घेता आलेला नाही आहे. स्वंग केला मात्र तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. सिंगल शिवाय काही मिळणार नाही आहे. डोक्यावर हात मारला होता फलंदाज राजू पाटीलने, कारण असे चेंडू टेनिस क्रिकेटमध्ये 4 षटकांच्या क्रिकेटमध्ये खूप कमी आपल्यासाठी येत असतात. 2 षटकं संपली, 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11 सरासरीने 22 धावा धावपळकावर आपण पाहतोय. भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटना आयोजित आपण पाहतो अध्यक्ष चषक 2024. सन्माननीय संस्थापक अध्यक्ष प्रतापजी पाटील साहेब याचकडून 1 बाईक, मनोजी जोशी साहेब यांच्याकडून 2 सायकल, जयंता दामोदर माळी याचकडून 1 सायकल, योगेश पाटील उपाध्यक्ष नवीन 40+ क्रिकेट संघटना, तसेच विनोदजी काटेकर उपाध्यक्ष नवीन 40+ क्रिकेट संघटना कामतगर यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच, दीपक भाऊ म्हात्रे उपाध्यक्ष नवीन 40+ क्रिकेट संघटना, तसेच गणपत शेठ भोईर उपाध्यक्ष नवीन 40+ क्रिकेट संघटना कशेली यांच्याकडून प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचं आकर्षक पारितोषिक ट्रॉफीज आपण पाहणार आहोत. विजय दत्त चौधरी यांच्याकडून गोलंदाज, फलंदाज आणि मालिकावीर हे पारितोषिक
विद्यमान उपाध्यक्ष, त्यानंतर आनंद पाटील, हरिदास पाटील, प्रकाश पाटील, देवा टावरे यांच्याकडून या स्पर्धेसाठी मंडप व्यवस्था केलेले प्रिन्स शिकारी त्यांच्या जोडीने आहेत. त्यानंतर दीपा म्हात्रे क्लासिकल पर्सनॅलिटी नक्कीच पूर्णा, तसेच जितू गवळी याचकडून डी जे व्यवस्था केली गेलेली आहे. रमेश तरे साहेब सचिव आणि धर्मेंद्रजी तांगडी सहसचिव यांच्याकडून स्टम्प स्कोरबुक आणि इतर व्यवस्था केलेली आहे. त्याच्यानंतर जगदीश पाटील पूर्णा, घनश्याम भोईर पिंपळास, संभाजी म्हात्रे कालवार आणि संतोष पाटील काल्लेर यांच्याकडून संपूर्ण स्पर्धेसाठी चेंडूंची व्यवस्था केलेली आहे. धन्यवाद सर्व दानशूर दात्यांचे खूप खूप आभार. शॉर्टपी चेंडू आहे, हुक केलेला आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, मात्र क्षेत्ररक्षकाच्या अगदी जवळ चेंडू पडतो, कॅरी केला नव्हता क्षेत्ररक्षकाने आणि दरम्यान एक सिंगल फक्त पूर्ण केलेले. त्यानंतर या पूर्ण स्पर्धेसाठी श्री सुनील मामा वडपे यांच्याकडून तृतीय बक्षीस रोख रक्कम 10,000 कॅश देण्यात आलेले. मेघनाथ कारिवली तसेच संदीप पाटील कारिवली यांच्याकडून 2 कूलर देण्यात आलेले. रमेशजी तारे, धर्मेशजी तांगडी याचकडून 15 बॉक्स पाणी. त्यानंतर शरद नाना केणी तसेच रुपेश म्हात्रे माणकोली याचकडून संपूर्ण स्पर्धेसाठी पुष्पगुच्छ आणि शाल श्रीफल देण्यात आलेले. चिंतामण घरत माझी सरपंच काटई याचकडून 15 बॉक्स बिस्लेरी पाणी देण्यात आलेले. बाराराम चौधरी, आमची माती आमचा डंफर ज्यांचं स्लोगन आहे, टेमगर यांच्याकडून पूर्ण संघांना 1 KG प्रमाणे नाश्त्याची सोय. जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानाकडे. ओव्हर द विकेट संजय पाटील. शॉर्टपी चेंडू, ॲनिमेशन मिळाला नव्हता, गोलंदाज चेंडू खाली मात्र चेंडूपासून दूर, दुहेरी धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण, थेट फेक केली होती. इथे मात्र पाहतोय आपण ओव्हर थ्रोच्या रूपाने चेंडू लॉंग स्टॉप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर जातोय, सीमारेषेच्या आतमध्ये अडवलेला आहे. आणि दरम्यान बघूया किती धावांचा इशारा येतो पंचांचा. पंच नक्कीच आमच्याकडे इशारा करा किती धावा या चेंडूवर आल्या. चौकार, येस चौकार येतोय, येस प्रिन्स याला विकेटसाठी जे 500 रुपयांचं पारितोषिक होतं हर्षल केणी यांच्याकडून, हे 500 रुपयांचं पारितोषिक आमच्याकडे जमा झालेले. या स्पर्धेमध्ये ना आज रोख उद्या उधार, जे पैसे तुम्ही बोली लावाल ते लगेच आमच्या समालोचन कक्षामध्ये जमा करायचे आहेत आणि आतापर्यंत प्रेक्षकांनी जमा केलेले आहेत. विजयदादा चौधरी आपणास विनंती असेल, या स्पर्धेसाठी आपण खूप काही सहकार्य केलेले, आपलं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. विजयदादा चौधरी आपण या व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. शॉर्टपी चेंडू, इथं मात्र पुन्हा एकदा चेंडू जातोय फाईन लेग क्षेत्रामध्ये, कुठलाही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये, चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय चौकारासाठी, धावफलकावर लागतोय आणखी एक चौकार. त्यानंतर A1 जोडी सुकेश डाकी निलेश पाटील यांच्या माध्यमातून आपण मोठी स्पर्धा पाहिली, केंद्रीय मंत्री चषक या स्पर्धेसाठी लाईव्हची व्यवस्था केलेली. A1 गोल्डमॅन बाला पाटील आणि सदानंद पाटील यांच्या जोडीने, दोन्ही या A1 जोडीने आपल्याला स्पर्धेसाठी लाईव्हची व्यवस्था केलेली. सौभाग्यवती मनीषा दीपक भोईर, विद्यमान सदस्य ग्रामपंचायत रानाल, माजी सरपंच याचकडून पंच समालोचक स्कोरर यांची एका दिवसाची जेवणाची व्यवस्था केलेली आहे. त्यानंतर संजय पाटील पूर्णा, गावदी पूर्णा संघाचे अध्यक्ष यांच्याकडून पंच समालोचक स्कोरर डी जे यांची एका दिवसाची जेवणाची व्यवस्था केलेली आहे. त्यानंतर मुसाभाई ज्यांना प्रेमाने आपण म्हणतो याचकडून दुसऱ्या रात्रीचे जेवण म्हणजे पंच समालोचक डी जे यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. त्यांच्या जोडीला आहेत अजूनही मान्यवर, त्यांची मी नावं घेईन. यावेळी मात्र चेंडू हवेत आहे, चेंडूपासून दूर एसटी रक्षक. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, ओहो इथे काय घडताना आपण पाहतोय, दोन्ही फलंदाज चांगले आहेत मात्र धावबादच्या रूपाने आत्महत्या केली जात आहे. इथे पाहत होतोय राजू पाटील. संदेश वखारे आमचे मित्र समालोचक भिनार, त्यानंतर मणिलाल पाटील फ्लिंटॉप ऑफ न्यू पोर्टी प्लस मॅन फ्रॉम पिंपळास पिंपळनेर, तसेच संजय पाटील, तसेच भालचंद्र टावरे माझे कोषाध्यक्ष नवीन 40+ क्रिकेट संघटना पूर्णा यांच्याकडून दुसऱ्या रात्री जेवण पंच समालोचक स्कोरर डी जे आणि लाईव्ह यांच्यासाठी जेवणाची सोय केलेली. त्यानंतर राजेश आत्माराम भोईर उर्फ पप्पू शेट
गंगामाताऊली गंगामाता गुंदवली याचकडून तिसऱ्या दिवसाची जेवणाची सोय पंच समालोचक स्कोरर यांची करण्यात आलेली आहे. त्यानंतर मोहनदादा भोईर उत्कृष्ट समालोचक, वरालदेवी ताडाली संघाचे सर्वेसर्वा यांच्याकडून 20 बॉक्स बिस्लेरी पाण्याची व्यवस्था झालेली आहे. अर्ध विकेट गोलंदाज संजय पाटील ड्राईव्ह केलेला आहे. इथे मात्र चेंडू हवेत आहे, लॉंग ऑफ सीमारेषेवर चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल आली, प्रिन्स आहे तिथे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलेले आहे दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्या धावपळकावर लागलेली ती 34. त्यानंतर अनिल वझे मॅन फ्रॉम सुरई, एक उत्कृष्ट बॉडी बिल्डर आणि उत्कृष्ट ऑलराऊंडर सुरई संघाचे सुनील पाटील यांच्याकडून 2 कूलर देण्यात आलेले आहेत. त्यानंतर प्रकाश भगत भरोडी यांच्याकडून 10 बॉक्स बॉटल पाण्याच्या देण्यात आलेले आहेत. या सर्व दानशूर दात्यांचे नवीन 40+ क्रिकेट संघटना सन्माननीय संस्थापक अध्यक्ष प्रतापदादा पाटील, अध्यक्ष गणेशजी केणीसाहेब, सर्व उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव आणि इतर सन्माननीय सदस्य, सर्व कर्णधार आणि संघांकडून सर्व दानशूर दात्यांचे लाख लाख आभार. कुणाचं नाव चुकून राहिलं असेल तर नक्कीच कर्णधार ग्रुपवर आपण ते नाव सुचवा अशी आपणास विनंती करण्यात येते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा धावपळकावर लागलेले आहेत. एक चांगली धावसंख्या मी तर म्हणेन मरोई स्पोर्ट दिवे संघाकडून, कारण मरोई स्पोर्ट दिवे संघाकडे असे बॉलर आहेत पाहू शकता आपण. विचार विमर्श करताना येते जिगेदादा नक्कीच या गावातील, या मातीतील, या जन्मभूमीतील एक चांगले समालोचक नक्कीच. कार्यराम केणी माझे उपसरपंच, यांच्याशी चर्चा करताना त्यांना पाहतोय. कार्यराम केणी यांनी याच मैदानावर अनेक स्पर्धा गाजवलेले आहेत, रेग्युलर क्रिकेट असो किंवा सिटी क्रिकेट असो, ग्रामीण क्रिकेट किंवा 40+ क्रिकेट. कार्यराम केणी यांच्याशिवाय या मैदानावरील प्रत्येक स्पर्धा ही अधुरी राहिलेली आहेत. आणि त्यांच्याशी विचार विमर्श करताना आपण जिगेदादा यांना पाहिलंय. गणेश भोईर गोलंदाजीसाठी येतोय. शेवटचं षटक, 35 धावा धावपळकावर लागलेले आहेत. मागचा अध्यक्ष चषक मानाची स्पर्धा आणि त्यानंतर हा अध्यक्ष चषक मानाची स्पर्धा आपण पाहतोय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, पहिला चेंडू प्रहार केलेला आहे. 1 बाउंड चेंडू सीमारेषेच्या बाहेर, श्री गुरुदत्त स्टँडला सलामी देणारा हा बहारदार रुबाबदार चौकार. खूप चांगला फटका होता, खूप चांगला फटका होता. अगदी जर बघितलं तर बॅकफुटला गेले होते फलंदाज, थोडासा स्टान्स घेतला होता ऑफस्टंपच्या बाहेर, चेंडूला मेडल ऑफ बॅट घेतलं होतं आणि थेट लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर श्री गुरुदत्त स्टँड मध्ये भिरकावून दिला होता चौकारासाठी. 4 धावाने धावसंख्या धावपळकावर लागते ती 39. 39 गोलंदाज तयार. इथे मात्र ऑफस्टंपच्या किंचित बाहेरचा चेंडू, फलंदाजांपासून दूर ठेवला होता चेंडूला, फलंदाजाला चेंडूपर्यंत पोहोचता आलेलं नाहीये. सिंगलचा प्रयत्न होता, डबलचा प्रयत्न होता फलंदाज संदीप पाटीलचा, मात्र इथे डॉट चेंडू जाते. धावसंख्या धावपळकावर 39. लॉप केलेल्या चेंडूला 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू खेळून काढलेला होता. प्रिन्स शिकारीचं लाजवाब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. अगदी तरुण खेळाडूंना लाजवेल असं, रेग्युलर खेळाडूंना लाजवेल असं क्षेत्ररक्षण प्रिन्स शिकारीकडून. धावसंख्या 2 ने पुढे सरकते, धावसंख्या होते 41. 41 लॉस ऑफ 2 विकेट. सुधाकर वैयक्तिक 8 धावांवर बाद झाला, सतीश वैयक्तिक 5 धावांवर बाद झाला, राजू पाटील वैयक्तिक 9 धावांवर. आता मात्र संदीप पाटीलच्या माध्यमातून आपण पाहतोय 3 चौकार. इथे मात्र ऑन द राईस खेळून काढलेले कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू जातो, डीप कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल, 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेचा मात्र प्रयत्न होणार नाही, कारण संदीप पाटीलला स्वतःकडे स्ट्राईक राखायचे. संदीप पाटीलच्या बॅटमधून किती धावा आल्या आहेत ज्ञानेश्वर मुकादम? धावसंख्या 43 झालेली आहे आणि या 43 धावामध्ये संदीप पाटीलच्या बॅटमधून आतापर्यंत 20 धावा आलेले आहेत. क्या बात आहे, म्हणजे जवळजवळ 50% धावा या संदीप पाटीलच्या बॅटमधून आलेले आहेत. व्हॉट अ बॅटिंग बाय संदीप पाटील. गोलंदाज तयार गणेश भोईर. यावेळी मात्र खेळून काढलेले चेंडू मिड ऑन वरून लॉंग ऑन क्षेत्रामध्ये थांबलिंग झालं तिथे आणि अशा वेळी संदीप पाटील 2 धावा करायच्या सोडणार नाहीत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल, येस, आणि तिसरी धावी पूर्ण. धावा येवत कशा येवत, 40+ क्रिकेट असो, T20 क्रिकेट असो किंवा वन डे क्रिकेट असो, धावा तुमच्या खात्यामध्ये तुमच्या संघाला जमा होणं खूप महत्त्वाचं आहे.
इथे संदीप पाटीलने असं बघितलं नाही की शेवटच्या चेंडूवर मला स्ट्राईक असावी, धावा मिळत आहेत ना त्या मिळू दे. तीन धावाल्या, तीन धावाने धावसंख्या धावपळकावर लागली ती 46 शेवटचा चेंडू या इनिंगचा. नानास्पोर्ट टेमघर आणि न्यू तुफान पिंपलास दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन उपस्थित व्हायचंय. अंतिम चेंडू, झाडू शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता मात्र चेंडू निघून जातो एसटी रक्षकाकडे. शेवट गोड झालेला नाहीये मरवाई दिवे संघाचा. चार षटकं संपली आणि चार षटकाच्या समाप्तीनंतर 46 धावा करून 24 चेंडूमध्ये 46 धावा करून 24 चेंडूमध्ये 47 धावांचं लक्ष या ठिकाणी आई जोगेश्वरी जून अंदुरकी संघासमोर ठेवलेले मरवाई दिवे संघाने. चला आपण लगेच टॉसकडे वळणार आहोत. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम नवीन 40+ क्रिकेट संघटना सन्मान्य संस्थापक अध्यक्ष प्रतापदादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावर नक्कीच हरिदाजी पाटील उपाध्यक्ष उपस्थित आहेत आणि नक्कीच जिग्यादादा सर्वांचे लाडके गणेशजी केणीसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेब, आपलं या स्पर्धेमध्ये अध्यक्ष चषक 2024 तमाम क्रिकेट रसिकांच्या वतीने नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या वतीने मनस्वी हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. चला इथे नानास्पोर्ट टेमघर संघ, नानास्पोर्ट टेमघर संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. केनी साहेब, टेक्निकल प्रॉब्लेम आहे. गणेश केनी साहेब, जरा न्यू तुफान पिंपलास संघाचं म्हणणं ऐकून घ्या. ओके ठीक आहे, चला. केनी साहेबांनी हिरवा कंदील दिला तिथे आपण काहीच बोलू शकत नाही. तर वेलकम, या ठिकाणी उपस्थित होत आहे टॉस बॉक्समध्ये हरिदासजी पाटील विद्यमान उपाध्यक्ष. हरिदासजी पाटील साहेब, मी आपल्या हातामध्ये हे कॉईन सोपवतोय. एका बाजूला नवीन 40+ आणि एका बाजूला अध्यक्ष चषक. नवीन 40+ किंवा अध्यक्ष चषक आपल्याला म्हणायचंय, कॉलिंग कोण करेल? नी तुफान पिंपलास संघाचे कॅप्टन या ठिकाणी कॉलिंग करतील. अध्यक्ष चषक असं त्यांचं म्हणणं आहे, मात्र पडलेला आहे नवीन 40+. नानास्पोर्ट टेमघर संघाचे कॅप्टन टॉस जिंकत आहेत. हरिदास दादा, आपणास विनंती असेल आपण नक्कीच व्यासपीठावर जायचं आहे. टॉस जिंकलेले निर्णय काय असेल? फिल्डिंग, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कुठलाही जो कॅप्टन असतो टॉस जिंकल्यानंतर कुठे ना कुठे फिल्डिंग करण्याचा प्रयत्न करतो. इथं रात्रीचं सत्र आहे, समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? समोरच्या संघाला आम्ही 40 खालीच रोखण्याचा प्रयत्न असेल. परंतु असे कुठले गोलंदाज असतील जे जास्त प्रयत्न करतील? विजयदादा चौधरी पहिली ओव्हर टाकणार, त्याच्यानंतर अजून दोन तीन फिल्डर आहेत ते येतात. विजयदादा चौधरी यांनी या संघासाठी खूप मेहनत केलेली आहे. आम्ही पाहतोय अगदी पहिल्या स्पर्धेपासून ते शेवटच्या स्पर्धेपासून पर्यंत विजयदादा चौधरीने या संघाला मोटिवेट केलेले आहे. त्यांच्याविषयी काय सांगाल? नक्कीच ते खुल्या मनाचे दानशूर आहेत. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. टॉस हरलात, प्रथम बॅटिंग करायचे, साधारणतः किती धावा करण्याचा प्रयत्न असेल? 50+ करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. आणि असे कुठले फलंदाज असतील जे त्याच्यासाठी जास्त प्रयत्न करतील? रतिलाल आहे, विनोद आहे. मी विजयदादांबद्दल प्रश्न विचारला, तुमच्यासाठी एक प्रश्न विचारेन. घनश्याम भोईर यांच्यासाठी खूप मेहनत करून त्यांनी या संघाची उभारणी केलेली आहे, काय सांगाल घनश्याम भोईर यांच्याविषयी? भरपूर मेहनत घेतलेली संघासाठी. ठीक आहे, नक्कीच तुमच्या संघासाठी ही खूप खूप शुभेच्छा. मित्र, टॉस या ठिकाणी झालेले, नानास्पोर्ट टेमघर संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आमंत्रित केलेल्या न्यू तुफान पिंपला संघासाठी, संघाला प्रथम फलंदाजीसाठी जाऊया आपण कॉम बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी आमचे सहकारी समालोचक उपस्थित असतील. बॅक टू कॉम बॉक्स. हॅलो,
अँड बॅक टू नाऊन क्रिकेट आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. दोन दिग्गज संघामध्ये एक जबरदस्त सामना आपण पाहतो. एका बाजूला ऐ जोगेश्वरी जो नंदूर की विपक्ष ऐ मरुवाई दिवे. प्रथम फलंदाजीकडे आपण मरुवाई दिवे संघाला पाहिलं, चार षटकांनी धावा केल्या त्या 46 आणि विजयाचं लक्ष्य ते 47 धावांचं. आणि या 47 धावांचं टार्गेट आव्हान पार करण्याची जबाबदारी आपण पाहिली. पहिली सलामी जोडी मैदानामधून येते, सोमनाथ आणि प्रकाश. चला पंचांना विनंती, आपण देखील सामन्याला लगेच सुरुवात करा प्लीज. क्रिकेट फेस्टिवल, क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचं जुनून, क्रिकेटचं जल्लोष, क्रिकेटची जत्रा आणि क्रिकेटचा महाकुंभ मेळा. अतिशय सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट स्पर्धा मित्र आपण पाहतोय. स्पर्धेचा आजचा पहिला दिवस सोमनाथ आणि प्रकाशची सलामी जोडी राणींच्या गजरात मैदानामध्ये रवाना झाली. तर सलामी गोलंदाज प्रवीण पाटील. वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीने पहिले षटक करताना गोलंदाज प्रवीण. चला प्रवीणजी आपण देखील थोडसा वेळ कमी घ्या. 47 धावांचं टार्गेट चेस करण्यासाठी सलामी जोडी मैदानामधून आपण पाहतोय. सोमनाथ बेस्ट टेक्निकल बॅट्समन इन तालुका क्रिकेट. नॉन स्ट्राईकला प्रकाश. पहिला चेंडू पेस करताना अतिशय प्रथम उत्कृष्ट फटका. हॉफ पॉली गोल चेंडू सुंदर सस्टेन ड्राईव्हचा फटका. सोमनाथ पाटील याच्या बॅटमधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. या चौकारनं स्वतःचा आणि संघाचं ज्यानं आकडे ओपन केला. धावसंख्या होती बिनबाद 4. यूट्यूबच्या माध्यमातून मित्र या स्पर्धेला काही प्रेक्षक जॉईन आहेत आणि त्या प्रेक्षकामधून खास करून दिवे संघाचे खंदे समर्थक आणि उत्कृष्ट क्रिकेटर माजी पोलीस पाटील दिवे शशिकांत पाटील यांनी देखील या स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटीला ऑल दी बेस्ट केलेले आहे. धन्यवाद शशिकांत पाटील. सध्या आपण यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहता आणि आम्हाला देखील आपण लाईक करता. पहिला चेंडू पेस करताना सोमनाथ याच्या बॅटमधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चौकार आला. फुल्यांचा चेंडू ऑन साइडचा फटका पुन्हा एकदा सस्तोय. वन बॉन्स बघूया एक्झॅक्ट चेंडू देखील कुठं ट्रॅव्हल झालाय. वन बॉन्स एका टप्प्याने चेंडू जातो सीमारच्या बाहेर चौकार. खराब चेंडू उत्तम प्रहार, जसं प्रश्न तसं उत्तर आपण सोमनाथ त्याच्या बॅटमधून पाहिलं. खऱ्या अर्थाने चेंडूची फेक थोडीशी खराब झाली होती. फुल्यांचा चेंडू ऑन साइडचा फटका देखील चांगला सजला. एका टप्प्याने शतकशील बीट करून चेंडू सीमाच्या बाहेर गेला. बॅक टू बॅक दोन चौकार. या चौकारांची संघ धावसंख्या बिनबाद 8. नानासपोर्ट टेमघर संघाचा कॅप्टन आपण देखील आपलं लिगली रिपोर्टिंग या ठिकाणी करायचं आहे. मित्र युट्यूबच्या माध्यमातून एक प्रेक्षक या स्पर्धेला जॉईन आहेत आणि त्या प्रेक्षकमधून खास करून सिनियर 40+ अमर कासने या संघाचे नाना गोंधळी यांनी देखील या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केलेले. धन्यवाद नानाजी गोंधळी. सध्या आपण देखील युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहता आणि आम्हाला देखील आपण लाईक करता. अगेन्स्ट पुणे एकदा गोलंदाज प्रवीण बॅक टू बॅक दोन चौकार. पुन्हा एकदा ऑन साइडचा अतिशय चांगला फटका. हा चेंडू देखील जाईल सीमारच्या बाहेर चौकार. अतिशय दमदार चांगली उत्तम सुरुवात. लक्ष जरी मोठं असलं तरी पाठलाग मात्र उत्तम रीतीने केला जातोय. पहिल्या 3 चेंडूमधून तब्बल खर्च झाल्या 12 धाबा. कमालीची फलंदाजी सोमनाथ पाटील. रन ऑफ मशीन जून नांदुरकी या संघाचा सर्वात महत्वाचा ट्रम्पकार्ड आणि पहिल्या 3 चेंडूमधून खऱ्या अर्थाने त्याने देखील सिद्ध करून दाखवलंय. सोमनाथ आणि प्रकाश हे दोन्ही बंधू आहेत आणि खऱ्या अर्थाने आई जोगेश्वर जुनांदुर या संघासाठी खऱ्या अर्थाने त्यांचं योगदान फार महत्वाचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज प्रवीण अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. चेंडू सुंदरसा स्क्वेअर कट गॅप मधून चेंडू पॉइंट सेमरच्या बाहेर चौकार. सलग चौथ्या चेंडूर देखील येतोय चौकार.
या चौकान संघात धावसंख्या झपाट्याने पुरस्कृत, धावसंख्या होती ती 16. काय कमालीची फलंदाजी खऱ्या हाताने. या चेंडूची फेक जर आपण पाहिली, एकंदरीत ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू फलंदाज थोडासा बॅकफुटला गेला, चोरीला सुंदर असा स्क्वेअर कट केला. अप्रतिम उत्कृष्ट फटका. फुल्यांचा चेंडू ऑन साईडचा फटका, खराब चेंडू, उत्तम प्रहार, चेंडू जातो आउट ऑफ पार्क, षटकार. प्रवीण पाटील याचा उत्तम समाचार. काय कमालीची फलंदाजी. लक्ष जरी मोठं असलं तरी पाटलाक मात्र उत्तम रीतीने केला जातो. आणि पहिल्याच ओव्हरमधून सिद्ध करताना संघ आई जोगेश्वर झुन नांदुरकी, जागते रवका आदेश देताना मोरी दिवे संघाला. या 6 धावांनी संघ धावसंख्या किती झाली? 22. अतिशय महागडी गोलंदाज येताना गोलंदाज प्रवीण पाटील. अतिशय दमदार, चांगली, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात. आणि खऱ्या अर्थाने जेव्हा तुमची सुरुवात चांगली होते तेव्हा तुमचा शेवट देखील अतिशय चांगला गोड होतोय. फलंदाज सोमनाथ पाटील याचं मी कौतुक करेन. 47 धावांचं लक्ष असताना काय कमालीची फलंदाजी. बॅटमध्ये आपण पाहिली सलग 4 चेंडूवर 4 चौकार, त्यानंतर एक षटकार. अजूनही उर्वरित चेंडू बाकी आहे आणि या उर्वरित चेंडूमधून बघूया कशा प्रकारच्या धावा येतील. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय प्रवीण पाटील. वेलकम निलेश पाटील. अतिशय अटॅक क्रिकेट, अग्रेसिव्ह क्रिकेट, हायलाइट क्रिकेट आपण जणू पाहतोय. काय कमालीची फलंदाजी सोमनाथ पाटील. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज, पुन्हा एकदा चेंडूर मोठा फटका, चेंडू जाईल 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 आउट ऑफ पार्क. कमालीची फलंदाजी, जबरदस्त चांगला समाचार गोलंदाज प्रवीण पाटील याचा. एक वर्ष तरी विसरणार नाही. केला इशारा जाता जाता. काय कमालीची फलंदाजी. गोलंदाजा चेंदा मेंदा. 28 धावा, अतिशय महागडा गोलंदाज. रिटेल नाही तर होलसेलच्या धावा. सामन्याचं परिपूर्ण समीकरण देखील या ठिकाणी बदल. 47 धावांची आवश्यकता, पहिल्या ओव्हरमधून तब्बल खर्च झाल्या 28 धावा. आता उर्वरित 18 चेंडू आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 19 धावांची गरज. दुसऱ्या षटकाला प्रारंभ, वैयक्तिक पहिला सांगितलं, दुसरा गोलंदाज येतोय सुधाकर. एक संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्पकार्ड गोलंदाज, विश्वासू गोलंदाज. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फलंदाजी सोमनाथ पाटील याच्या बॅटमधून. खऱ्या हाताने आजच्या स्पर्धेचं फार मोठं वैशिष्ट्य पाहिलं, 50 धावा. जितू गवळी याच्या बॅटमधून आपण पाहिल्या, अतिशय चांगला चेंडू, तिसरी रोखपर्यंत चेंडूला सुंदर सॉफ्ट ड्राईव्हचा फटका आपण पाहतो. चेंडू येतो शॉर्ट कव्हरला, एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न,
संधी निश्चित या ठिकाणी प्राप्त झाली होती. दोन धावांची संख्या धावसंख्या आता 30-17 राहिल्या. बीजापासून फक्त आणि फक्त 17 धावा दूर आहे. 17 चेंडूंचा खेळ बाकी, बीजासाठी 17 धावांची गरज. डिफेन्सिव्ह फटका, अतिशय चांगला फटका आपण पाहिला. फक्त आणि फक्त चेंडू थोडासा टॅप केला, चेंडू जातोय शॉर्ट पॉइंटला. इन आउट फील्ड मध्ये देखील चांगले शतरक्षण, एक धावगडीची संधी होते. एक धावांची संख्या धावसंख्या एकने पुढे सकते. येणारे चेंडू 16 आणि विजयासाठी अजूनही 16 धावांची गरज. आता मात्र बघा निश्चितता आहे, जोगेश्वर जुनंदुरी संघाला कुठल्या मोठ्या फटक्यांची आवश्यकता नाही आहे. फक्त आणि फक्त चेंडूला थोडंसं रोटेट करायचं आहे. डबल सिंगल जी क्रिकेटची लाईफ लाईन आपण समजतोय त्या पद्धतीने या ठिकाणी धावा करायची आहेत. या ठिकाणी मात्र थोडासा मिस टाइम स्ट्रोक आहे, चेंडू मात्र सेफ लँड होतोय. प्रयत्न निश्चित आपण संजयच्या माध्यमातून चांगला पाहिला. चेंडूपर्यंत पोहोचण्याचा अतिशय दमदार चांगला उत्तम प्रयत्न त्याच्या माध्यमातून झाला, चेंडूपर्यंत मात्र पोहोचू शकला नाहीये. झेल हा मात्र धरणीला दान होतोय आणि याच दरम्यान दोन धावा काढायची संधी देखील प्राप्त झाली. या दोन धावणे संघाची धावसंख्या होती ती 33 विदाउट लॉस ऑफ विकेट. अतिशय चांगला चेंडू, प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. थोडासा डिफेन्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न निश्चित आपण सोमनाथच्या बॅटमधून पाहिला, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये त्याला संपर्क साधता आलं नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. चेंडू अक्रॉस लाईन थोडस ऑन साईड खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हता. आता मात्र गोलंदाजचं मी कौतुक करेन, अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी आता सुधायच्या माध्यमातून. भिवंडी प्रीमियर लीग 2024 थरार रजनी स्पर्धा आपण पाहतोय, डेनेची स्पर्धा पाहतोय. या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे मुख्य ऑर्गन, या स्पर्धेचे कर्तादाता, या स्पर्धेचे वन मॅन शो, संघटनेचे सन्मानी स्वस्त अध्यक्ष आणि विद्यमान अध्यक्ष यांच्या माध्यमातून हा क्रिकेटचा बिग बिग इव्हेंट आपण पाहतोय. अतिशय चांगला चेंडू, चेंज ऑफ पेस थोडंसं परिवर्तन निश्चित आपण चेंडूमध्ये पाहिलं. चेंडूची गती थोडीशी कमी केली आणि परिपूर्ण बीट होताना फलंदाज स्विंग एंड मिस प्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी. फक्त ज्यानं खर्च केल्या 5 धावा. आता उर्वरित चेंडू 12 आणि विजयासाठी अजूनही 14 धावांची गरज आहे. तिसरे षटक निश्चितच या स्पर्धेचा थोडासा टर्निंग पॉईंट असेल. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला सांघिक तिसरा गोलंदाज येतो राजू पाटील, मरवी दिवे या संघातील. हा देखील मधल्या फळीतील अतिशय चांगला खेळाडू आहे, उत्तम गोलंदाज देखील आहे. खऱ्या हाताने आता गरज देखील आहे मरवी दिवे संघाला चांगल्या गोलंदाजी. ती गोलंदाजी राजू पाटील याच्या माध्यमातून केली जाईल का देखील प्रश्नचिन्ह आहे. या अगेन्स्ट जर आपण पाहिलं तर आई जोगेश्वर जुनंदुरकर संघाला कुठल्या मोठ्या फटक्यांची आवश्यकता नाही. फक्त आणि फक्त चेंडूला थोडंसं रोटेट करायचं आहे. डबल सिंगल जी क्रिकेटची आपण लाईन समजतोय अशा प्रकारच्या धाव्या ठिकाणी करायच्या आहेत. तर उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 14 धावांची गरज. स्ट्राईक रोटेट करतोय प्रकाश. चला पिंपलास आणि नानासपोर्ट टेमकर दोन्ही संघ आपण आपल्या पूर्वतारीमध्ये राहायचं आणि दोन्ही संघाचे कॅप्टन या स्पर्धेची लिगली नोंदणी देखील आपण करा, नाही तर पुढच्या सामन्याला चाल दिली जाईल. आम्ही येऊ लगेच. अक्रॉसली नॉन साईडचा अतिशय चांगला फटका, वंदे कार्पेट चेंडू जातो शॉर्ट मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तैनात आहे, म्हणजे ते फक्त आणि फक्त एक धाव. आवाज आहे
अंदेप खेळण्याचा प्रयत्न अतिशय चांगला. चला प्लीज थोडस वेलकम घ्या, स्पीड अप करा. थोडस दिशांची चेंडू स्पेअर मारा आपण बाबा आउट ऑफ स्टंप. आणि खऱ्या अर्थानं ज्या अवंतर धावा असतात ह्या देखील कुठेतरी संघाला आपल्याला पराभवाच्या खाईत नेणारे असतात. खऱ्या अर्थानं मरुई दिवे संघाकडे थोडासा बॅलन्स फार कमी आहे, तेव्हा आपण खर्च देखील थोडासा जपून करा. तुमच्याकडे ज्या अवांतर धावा तुमच्या माध्यमातून दिल्या जातील त्या तुम्हाला कुठेतरी पराभवाच्या खाईत नेतील. 10 चेंडू 11 धावांची गरज. अतिशय चांगला चेंडू, एक खोलोबर टप्प्याचा चेंडू, तितक्याच रुपयांनी चेंडू सुंदरसा ऑनरेजचा फटका आपण पाहतो. प्रकाशाच्या बॅटमधून मिळतं एक धाव, धावसंख्या एकाने पुढं सरकते 37 विजयापासून फक्त 10 धावाद्वारे 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अॅक्रॉस लाईन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. हलकासा प्रश्न पंचांना विचारला जातो मात्र पंच संमत नाही आहेत. अपिलामध्ये जल्लोष जास्त आणि विश्वास कमी. या ठिकाणी मात्र चेंडूर मोठा फटका, चेंडू जाईल का आउट ऑफ पार्क. अतिशय दमदार फटका, चांगला फटका, उत्तम फटका, जबरदस्त फटका. मोक्याच्या क्षणी मात्र खऱ्या अर्थानं सोमनाथच्या बाटपासून देखील चांगला फटका आला. संघ परिपूर्ण कमबॅक होतोय. आता मात्र या सामन्यावर आपलं थोडस वर्चस्व निर्माण करतात पुन्हा एकदा आई जोगेश्वरी जून नांदुरकी. विजयापासून फक्त आणि फक्त 4 धावा दूर. येणारे 7 चेंडू विजयासाठी फक्त आणि फक्त 4 धावांची गरज. पुन्हा एकदा या सामन्यावर आपलं साम्राज्य निर्माण करताना संघ आई जोगेश्वरी झोन नांदुरकी. विजयापासून फक्त 4 धावा दूर आहे गोलंदाज सज्ज राजू पाटील. या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा स्वेप केला, चेंडू जातो स्क्वेअर ऑफ विकेट. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न आणि सहजगत्या 2 धावा कंप्लीट झाल्या. आणि या 2 धावाने विजयापासून फक्त आणि फक्त 2 धावा दूर आहे. आता शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर असेल. पहिल्या ओव्हरमधून तब्बल खर्च झाले 28 धावा आणि त्याच 28 धावा कुठेतरी संघाला पराभूत करण्यामाग पराभवाच्या खाईत असताना षटक क्रमांक पहिलं प्रवीण पाटील याचा अतिशय मागडं आताला गेलं. 28 धावा यानं खर्च केल्या. आता मात्र शेवटचा अंतिम षटक आता तो गोलंदाज उमेश पाटील. प्रकाश पाटील याच्या बॅटमधून सज्ज घेत एकदम कंप्लीट. या एक धाव्याने हा सामना इक्वल झालेला आहे.
वैयक्तिक 39 धाबा आपण पाहतोय सोमनाथ पाटील याचा बॅट मधून ज्यांना चेंडू पेस केले. डिफेन्सिव्ह फटका अतिशय प्रतिम उत्कृष्ट, चेंडूची फेक झाली होती हलक्यात बने फक्त आणि फक्त चेंडू थोडासा डिफेन्सिव्ह खेळला, एकदम कंप्लीट झाली आणि एकदम संघाचा विजय देखील संपादित झाला. बिनबाद जिंदाबाद. नो डाऊट या स्पर्धेचा मानकरी ज्यानं सिकस दिली मोरी दिव्य संघाला विजयाचा शिल्पकार सोमनाथ पाटील ज्याच्या बॅट मधून आपण पहिल्या तब्बल 40 धावा तो ठरतोय स्पर्धेचा फिनिशर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार.